एरे एरे पावसा हा मराठी सिनेमा 17 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. सुरुवातीला हा चित्रपट जो आहे 2020 प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे या चित्रपटाची रिलीज डेट जी आहे ती पोस्टपोन करण्यात आली. या चित्रपटाचे मित्रांनो आपण एक प्रकारे जर पाहायला गेलं तर नुकसानच झाल्यासारखे म्हणावे लागेल, कारण की या चित्रपटासोबतच आणखी 3 मराठी सिनेमे जे आहेत ते प्रदर्शित झालेले आहेत. चित्रपटाची कथा जर पाहायला गेलं तर एक सत्य परिस्थितीवरती या चित्रपटाची कथा आहे, त्यामुळे चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती चांगली कमाई करू शकला असता, परंतु चित्रपटाला स्क्रीन जे आहेत ते खूप कमी मिळाले, त्यामुळे चित्रपटाची कमाई जी आहे आता कमी म्हणजे थोडीफार कमी जी आहे ती झालेली आहे. आता चित्रपटाचे बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण पाहूया. त्यापूर्वी चित्रपटाची कास्टविषयी जर पाहायला गेलं तर चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये आपल्याला विनायक पोतदार व छाया कदम व त्यासोबत बरेच काही कलाकार जे आहेत लीड कास्टमध्ये दिसलेले आहेत. चित्रपटाचे डायरेक्टर जे आहेत ते शफा खान यांनी या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत. शफा खान यांनी या चित्रपटाला डायरेक्ट जे आहे ते केलेले आहे. चित्रपटाला रिव्ह्यू जे आहेत चांगले मिळालेले आहेत. 3 स्टार चित्रपटाला रिव्ह्यू जे आहेत खूप साऱ्या क्रिटिक्सनी दिलेले आहेत. चित्रपटाचे बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी जर बोलायला गेलं तर चित्रपटाचे एक अप्रॉक्सिमेट बजेट जे आहे 1 कोटी रुपये असू शकते. आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनवरती जर फर्स्ट डे पाहिला तर चित्रपटाने ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त जर आपण मॅक्झिमम कलेक्शन पाहिले तर पहिल्या दिवशी चित्रपटाने जवळपास 15 लाख रुपयांची कमाई जी आहे आपल्या पहिल्या दिवशी जी आहे ती केली असावी. 15 लाखाच्या पुढे चित्रपटाची कमाई जी आहे मला तरी वाटत नाही की गेली असेल. तुम्हाला काय वाटतं चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई किती असेल तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता. यासारखे प्रेडिक्शनवाले व्हिडिओ बघण्यासाठी किंवा आणखी बॉक्स ऑफिस कलेक्शनवाले जे व्हिडिओ बघायचे असेल तुम्ही नक्की माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता, कारण की यासारखे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करतच राहतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक देखील करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग.